महात्मा गांधी मिशन रुग्णालयाने मागील 30 वर्षांपासून अत्याधुनिक रुग्णसेवेचे अखंड व्रत अंगीकारले आहे। गुणवत्तेची कास धरून समाजातील सर्व स्तरांना अत्याधुनिक रुग्णसेवा देणारे आणि महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे NABH मानांकन प्राप्त असणारे पहिले वैद्यकीय रुग्णालय अशी MGM रुग्णालयाची ख्याती आहे। आज संपूर्ण जगासमोर COVID-19 महामारीचे न भूतो न भविष्यति असे संकट उभे आहे आणि त्यामुळे संपूर्ण जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे। सर्वत्रच एक प्रकारे चिंतेचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। MGM रुग्णालयाने कोरोना आजाराच्या उपचारासाठी स्वतंत्र व पूर्णपणे समर्पित COVID-19 बाह्य रुग्ण विभाग, आंतर रुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग इत्यादी सुविधा सुरू केलेल्या आहेत। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव इतर रुग्णांना होऊ नये यासाठी या विविध विभागात येण्या आणि जाण्यासाठीचे मार्ग वेगळे केलेले आहेत। तसेच ठराविक काळाने या विभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात येते। WHO मार्गदर्शक तत्वांनुसार रुग्णांचं विलगीकरण आणि फिजिकल डिस्टन्सिंग अतिशय काटेकोरपणे पाळण्यात येते। या सर्व सुविधा रुग्णांना देण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉयज, आया आणि टेक्निशियन्सची एक वेगळी टीम तयार केलेली आहे। या समर्पित हेल्थ केअर वर्कर्स टीमला राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आलं आहे। या प्रशिक्षणामुळे डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी अत्यंत प्रभावीपणे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करत आहेत। COVID-19 आजाराने जगभरात थैमान घातलेले आहे। MGM मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कोविडच्या रुग्णांना सेवा देण्यात अग्रेसर आहे, त्याचप्रमाणे नॉन कोविड पेशंट्सच्या सेवासुद्धा पूर्ववत देण्यात येत आहेत। आम्ही COVID-19 पेशंट आणि नॉन कोविड पेशंट यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे आणि सुरक्षिततेचे सर्व उपाय केले आहेत। कोरोना रुग्णांचे उपचार करत असताना इतर रुग्ण ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही परंतु त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे अशा रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून MGM रुग्णालय तेवढ्याच ताकदीने या नॉन कोविड रुग्णांवर उपचार करत आहे। यामध्ये रुटीन बाह्य रुग्ण विभाग, आंतर रुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर, कॅथलॅब, एंडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी विभाग, डायलिसिस, रक्तपेढी, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी इत्यादी इमर्जन्सी व नॉन इमर्जन्सी सुविधा 24 तास सुरू आहेत। COVID-19 पार्श्वभूमीवर आमच्याकडे डेडिकेटेड CT स्कॅन अवेलेबल आहे, डेडिकेटेड एक्सरे मशीनसुद्धा अवेलेबल आहे। या सुविधा कोविड आणि नॉन कोविड दोन्ही प्रकारच्या पेशंटला पुरवण्यात येत आहेत। पेशंटची गर्दी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे। सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करण्यासाठी आम्ही टोकन सिस्टीम चालू केली आहे, ज्यामुळे वेटिंग हॉलमध्ये गर्दी होऊ नये। आमचे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी योग्य ते प्रिकॉशन्स घेत आहेत। फेस मास्क, गॉगल्स, हँड ग्लोव्ज, सर्व प्रकारचे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स ते यूज करत आहेत, जेणेकरून या इन्फेक्शनचा प्रसार होऊ नये। MGM वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य अंगीकारून आंतरराष्ट्रीय दर्जाची रुग्णसेवा अतिशय माफक दरामध्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहेत। तर ज्यावेळी सुरुवातीला मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोरोनासाठी फर्स्ट लॉकडाऊन डिक्लेअर झालं, त्यावेळेपासूनच MGM या कोरोनाच्या लढाईविरुद्ध स्वतःची तयारी सुरू केली होती। तर MGM आपले जे सामाजिक बांधिलकीतनं या सगळ्या सुविधा औरंगाबादसाठी दिलेल्या आहेत आणि एवढंच नव्हे तर जे नॉन कोविड रुग्ण आहेत त्यांनासुद्धा Day 1 MGM सेवा देत आहेत। आणि जरी लॉकडाऊन रिलीज केलं असेल तरी खूप जबाबदारीने समाजामध्ये आपल्याला फिरायचं आहे आणि या कोविडवर विजय मिळवायचा आहे। आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि आम्ही आपणासही आवाहन करतो की आपणही एकत्र येऊयात
आणि कोरोनाचा एकत्रित सामना करूयात।